नमस्कार मैत्रिणींनो, ओनमच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आज मी साऊथ इंडियन पद्धतीची अवियल सब्जी कशी बनवायची ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, सोलून धुऊन स्वच्छ. कापलेलं सुरण, पडवळ आहे कापलेली, फरसबी आहे कापलेली. इथे एक टीस्पून मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. 2 चमचे दही घेतलेलं आहे. इथे मी जिरं घेतलेलं आहे 1 टीस्पून. 1 टीस्पून हळद आहे. इथे मी कापून घेतलेली आहे आपली कच्ची केळी. गाजर कापलेलं आहे. लाल भोपळा कापलेला आहे. आणि कढीपत्ता आहे 4-5 पानं. 3 हिरव्या मिरच्या आहेत तिखट. 4 चमचे ओलं खोबरं आहे किसलेलं. मीठ आहे चवीप्रमाणे. इथे मी 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे. इथे गरम पाणी घेतलेलं आहे. आपण ह्या ओल्या खोबऱ्यामध्ये मिरची आणि हे जिरं टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. वाटल्यास आपल्याला पाणी लागलं तर पाणी पण टाकायचं आपण त्याच्यात आणि बारीक पेस्ट करायची. एक पॅन घेऊया आपण, त्यात आपण हे शेवग्याच्या शेंगा टाकूया, गाजर टाकूया, सुरण आहे ते टाकूया, लाल भोपळा टाकूया. कच्ची केळी कापलेली आहे ती टाकूया. फरसबी कापलेली आहे ती टाकूया. पडवळ टाकूया. ही कढीपत्त्याची पानं आहेत ती पण टाकूया. हळद आहे ती टाकूया. एकजीव करून घेऊया ते सगळं आणि त्याच्यात आपण जे गरम पाणी केलेलं आहे 1 ग्लासभर ते टाकूया. गॅस मोठा करून घेऊया आणि उकळी आल्यावर लहान गॅस करून झाकण ठेवूया आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनटं ते शिजू देऊया. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण त्याच्यात मीठ घालूया आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजू देऊया. ते एकदा हलवून घ्यायचं. पाच सात मिनटं झालेले आहे. आपण झाकण काढून बघूया. आपली भाजी शिजलेली आहे. आपण त्यात आता जी खोबरं मिरचीची पेस्ट केलेली आहे ती टाकूया. दही घालूया. आणि एकजीव करून घेऊया. आणि खोबऱ्याचं तेल आहे ते घालायचं आहे आपल्याला. याच्याने छान चव येते त्या भाजीला. ही भाजी जास्ती शिजू द्यायची नाही आहे. उकळी आली की 5 मिनटं परत गॅस थोडा कमी करायचा. आपली भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून टाकूया. जास्ती पाणी पण नाही राहू द्यायचं आणि जास्ती घट्ट पण करायची नाही. ती अशी झाली पाहिजे साधारण, ती म्हणजे खायला छान लागते. ती ओनम स्पेशल अवियलची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.